हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज काय आहे ना आम्ही चाललेलो हो आहोत एका लग्नाला तर आम्ही म्हणजे कोण मी आणि हे स्वातीला पण यायचं होतं पण ध्रुवाची तब्येत काही ठीक नाही आहे वातावरण पण ठीक नाही आहे बाहेर पाऊस चालला आहे सगळा त्याच्यामुळे मग ती म्हटली मी नाही आहेत आत्ता आजूक त्याची तब्येत ठीक नाही म्हणजे ताप येतोय आप आणि इकडं स्वातीचं आणि औषध द्यायचे त्याला दुपारचे सकाळ तर साडे लाच औषध दिले त्याला कारण सकाळ सकाळच भरपूर ताप होती तर बघा ना या वातावरणामुळे असं झालं जोपर्यंत सुट्ट्या होत्या स्कूलला तोपर्यंत काहीच झालं नाही पण आता जशी स्कूल स्टार्ट झाली तसं कसं दुखणं पाठीमाग लागले आता मला असं वाटतं आज त्यांनी पूर्ण नीट हवा कारण उद्यापासून त्याचा स्कूल रुटीन डेली चालू व्हायलाच पाहिजे कारण की सिलेबस पुढं होत चाललाय आणि उद्या स्पेशल त्याचा बड्डे पण आहे आता आधीला औषध वगैरे देऊन बड्डेची तयारी करायची पुढं ताई चालली लग्नाला लग्नावरून येईन मग आता मस्त आम्ही दोन जणी केक बनवणार आहे तर काय आहे ना स्वातीला म्हटलं तू मला यूपर्यंत स्पॉन्ज केकचे बनवून ठेव मग आल्यानंतर आम्ही केक बनवणार आहोत जंगल विला सॉरी विला तोडण्यात आलं जंगल थीम मध्ये केक बनवणार आहोत तर स्पॉन्ज कसे बनवून रेडी असले की मग टेन्शन नाही तिला म्हटलं हो, तू बनवून ठेव हो, आल्यानंतर मग तोपर्यंत थंड होतील तर स्वाती कशी स्पॉन्ज बनवती ते तुम्ही इथं पहा लग्नातला आणि प्लस आज घरचा दोन्ही ब्लॉग एकत्र ये येणार आहेत तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि दोन लग्न आहेत आम्हाला शिवाय एक पण नाही तर म्हटलं उगाच हाल हाल करण्यापेक्षा मग ती म्हणली मी नाही येत मी आले की मग तो पण येणारच घरी राहणार नाही त्यापेक्षा घरीच ठीक आहे त्याचं खाऊ घालायचं काम स्वीटी सिंबा इकडे बसले देऊन है ना तर मग त्याला आता खाऊ घालून अगोदर झोपी लाव आणि मग नंतर बनव ठीक आहे आता आम्हाला उशीरच होईल तीन साडेतीन मला असं वाटतं चार वाजायला बसलेत कारण दोन लग्न अटेंड करायचे त्याच्यामुळं आणि पाऊस पण चाललाय लग्न पण जवळचे आहेत लांबचे असते तर मग काय नाही ह्यांनाच हो पाठवलं असतं पण जवळच असल्यानंतर मग जावंच लागत इकडं बघा पाऊस नाही आणि घरी भरपूर पाऊस चाललेला आता गडोघडी म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर आता इकडं पुढं ओरलं दिसतंय काय इकडं ओरलं दिसतंय आणि स्पेस मध्ये राहता പേർ झाले त्याच्यामुळे व्हिडिओ एवढा क्लियर होत नाहीये आजीबाई मस्त घेऊन चालल्यात हा ना आजीबाई हा म्हणतात आता किती येत आहे ना सगळ्या काळ्याच आहेत शेळ्या तर सगळ्या काळ्याच बाबा पण चालले बाबा रो हे चंदन कस्तुरीला तर इथं तळत झालंय इतका पाऊस झालाय बघा अरे बापरे चंदन कस्तुरी हे कस्तुरी, बघ ती कस्तुरी कशी पाण्याचा आनंद घेत बाप रे हे चंदन कस्तुरी बघ ना कसे पाण्यामध्ये पाऊ राहिले तिकडं तर जंगल थीम केक बनवायचा आहे तर त्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे मस्त असे टॉपर्स लागणार आहेत एनिमल्सचे कारण जंगल थीम केक बनवणं खूप सोपं असतं फक्त ग्रास नोजल लागतं ते टॉपर्सनीच अट्रॅक्टिव्ह दिसतं तर टॉपर्स काही मार्केटमध्ये मिळाले नाही तर हे असं एक मोठ्या स्टिकरचं एक पॅकेट मिळालं म्हणजे लहान मुलांचे जे बेडरूम असतात त्याच्यामध्ये डेकोरेट करण्यासाठी तर मग आता इतके मोठे तर टॉपर्स त्याच्यावरती आपण केकवरती लावू शकत नाही तर मग याच्यामध्येच ना फ्रंट पेजवरती छोटे छोटे टॉपर्स होते तर म्हटलं ते कट करून सुद्धा लावू शकतो तर हे पहा असे होते हे आणि यालाच म्हटलं मग टॉपर मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो मग असं काहीतरी डोकं लावलं आणि मग हे पॅकेट घेऊन टाकलं म्हणलं बाकीचे जे मोठे आहेत ते स्टिकर ध्रुवच्या बेडरूममध्ये लावायला होऊन जातील मुलांना दिले तरी मुलं खुश होतील म्हणून मग नाही हा पॅकेट घ्यावा लागलं एकशे वीस रुपयांमध्येच बसलं हे पण खूप छान असे याच्यामध्ये सगळे ॲनिमल्सचे मस्त असे स्टिकर्स होते तर याला आता काही कैजीने मी कट करून घेते आणि नंतर मग टॉपर्समध्ये कन्वर्ट करते तर इथे पाहू शकता सगळे छोटे छोटे टॉपर्स मी कैजीने कट केलेले आहेत आता यांना मी एक याला केक केकमध्ये कसं इन्सर्ट करायचं तर टूथपिक याला चिटकवणार आहे जेणेकरून टॉपर्समध्ये हे छान असे कन्वर्ट होतील तिथं काही टूथपिक्स घेतलेले आहेत आणि सिम्पल सेलो टेपच्याच आहे बॅक साइडला ला ह्या टूथपिक सगळ्या मी चिकटवून घेत आहे तर इथे पहा केक डेकोरेट करण्यासाठी मस्त असे सगळे टॉपर्स आपले रेडी झालेले आहेत त्यानंतर इथं काही नोजल घेतलेले आहेत एक स्टार नोजल आहे एक मोदल मोदक नोझल आहे आणि एक छोटस फुलांचं नोजल आहे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जंगल थीम केक आहे त्याच्यामुळे इथं घेतलेला आहे ग्रास नोझल तर ग्रास नोझल आपल्याला पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय लुक नाही हे पहा सगळ्यात महत्वाची केक बनवायला लागणारी गोष्ट म्हणजे प्रीमिक्स तर हे केक प्रिमिक्स आहे व्हॅनिला फ्लेवरमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला चॉकलेट फ्लेवर त्याच्यानंतर पान मसाला आणि रेल वेलवेट अशा भरपूर फ्लेवरमध्ये तुम्हाला केक प्रीमिक्स आपल्या बाजारामध्ये मिळेल तर व्हॅनिला फ्लेवर प्रीमिक्स घेतल्याने काय होतं ना की आपल्याला पायनॅपल केक स्ट्रॉबेरी केक असे म्हणजे वेगवेगळे फ्लेवरचे केक बनवता येतात आणि चॉकलेट केकची जी चॉकलेट प्रिमिक्स जे भेटतं तर ते फक्त चॉकलेटचा केक बनवण्यासाठीच भेटतं तर व्हॅनिला फ्लेवर खूप लाईक करतात आर्यन ध्रुव रुद्र सगळेच जण आणि त्याचं प्रेमिक्स पण होतं त्याच्यामुळे आम्ही काही चॉकलेटच्या प्रेमिक्सच्या मागे लागलो नाही तर हे होतं तर याच्याच मध्ये आता केक बनवणार आहे आपण आणि डबल लेअरचा केक बनवायचा आहे त्याच्यामुळं दोन टीन घेतले हा सगळ्यात मोठा टीन आहे एक किलोचा आणि हा पावशरचा असे दोन टीन घेतलेत सगळ्यात अगोदर मी दोन्ही गॅसवर दोन पातेले ठेवून घेतलेत कारण दोन बेस बनवायचे त्यामुळं आणि त्याच्यानंतर दोन्ही पातेल्यांमध्ये अशा पद्धतीचे आपण जे कांदा वगैरे भागण्यासाठी वापरतो नेट जाळ्या तर त्या ठेवून घेतल्यात आणि इकडच्या साईडला पण अशा पद्धतीचं स्टँड आहे तर हे ठेवून घेतलं ते शक्यतो आपण वरणभाताच्या कुकरमध्ये वगैरे ठेवत असतो त्याच आहेत आणि नसलं तरी पण ऑप्शनला आपण छोट्या साईजची प्लेट वगैरे ठेवू शकतो तर आपल्याला पातीला अशाच पद्धतीचं पाहिजे की जेणेकरून आपलं केकचं जो टेन आहे तो बरोबर पातिल्यामध्ये बसला पाहिजे अशा पद्धतीचं तर आता हा छोटावाला पण माझा याच्यामध्ये बसणार आहे आणि मोठा पण बसलाय तर हे आमच्या ठरलेली पातील येतं कायम आम्ही याच्यातच करत असतो करायचं ठरलं तर त्याच्यामुळे हे पातेले एवढं काळ झालेलं आहे कारण की आता आणि आता ह्या पण कमेंट्स येतात की याच्यामध्ये मीठ घालायचं का वाळू घालायची का कारण की काही जण काय करतात की मीठ आणि वाळू बेसला टाकतात आणि मग केक बनवतात तर याच्यामध्ये मीठ वाळू टाकायची काहीच गरज नाहीये तुम्ही अशा पद्धतीचं स्टँड असलं तर स्टँड ठेवू शकता किंवा पण किंवा घरामधली जी छोटी प्लेट असते ती पालती टाकली तरी पण जमतं पण एवढं होतं की ती प्लेट नंतर खूप अशी लाल आणि काळसर पडती ती घासली तरी पण निघत नाही त्याच्यामुळे शक्यतो अशा स्टँडचा वापर केला तरी पण चाललं तर आता सगळ्यात अगोदर या भांड्यांना आहे ना आपल्याला तेल आणि गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय तर कुणी कुणी काय करतं की मैदा पण लावतं पण मैदा घरामध्ये असतो नसतो तर इथे पाहू शकता एक एक चमचा भर तेल दोन्ही टीनमध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं हाताने सगळीकडे पांगून घेत आहे मी तेल त्याच्यानंतर आपल्याला यावरती मैद्याची किंवा गव्हाच्या पिठाची डस्टिंग करायची कुणी कुणी बटर पेपर पण टाकतं बटर पेपर ही चालेल पण बटर पेपर असतो नसतो त्याच्यामुळे मग ही एक छान अशी टिकट आहे सोपी आणि सरळ सगळीकडे पीठ अगदी व्यवस्थित पांगून घेतलेलं आहे टीनच्या साईडनी वगैरे सगळीकडे इक्वल व्यवस्थित पांगून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे पण होतं ते झटकून घ्यायचं आपल्याला जेणेकरून मग खालच्या साईडनी केक पांढरा दिसत नाही पण पेपरपेक्षा ट्रिक आम्हाला सोपी वाटते पटकन असा थंड झाल्याचे केक थंड झाल्याच्या नंतर केक उलटा केला की के लगेच पटकन बाहेर पडतो तर इथं पहा मेजरिंग स्पून असे हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात मेजरमेंटच्या अकॉर्डिंग तर आता इथं एक मोठा केक बनवणार आहे मी आणि एक छोटा सगळ्यात तर सगळ्यात अगोदर ना एक के जीचा केक बनवायचा आहे त्याच्यासाठी ना इथं आपल्याला साडेचारशे ते पाचशे म्हणजे हा दोनशे ग्रॅमचा एक कप आहे तर दोन कप आणि नंतर अर्धा कप असं मी टाकून घेत आहे जास्त हाईट हवी असेल तर पाचशे ग्रॅम घेतलं तरी चालेल तर इथं अडीच कपच मी घेतलेला आहे कारण प्रीमिक्स छान असं फुकतं तर छान असं याचा याच्यामध्ये ना तेल आणि पाली कालून आपल्याला व्यवस्थित असं बॅटर असं अगदी मौलसलशीत बॅटर करून घ्यायचे जेणेकरून केक आपला छान मस्त फुकतो आणि सॉफ्ट होतो आणि सगळ्यात महत्वाचं एका दिशेने आपल्याला हे बॅटर फेटायचं आहे थोडं थोडं पाणी ऍड करायचं जास्त पाणी ऍड करायचं नाहीये एकदम जास्त पाणी ऍड केल्याच्या नंतर केकचं बॅटर पातळ होऊ शकतं आणि आणखी एक महत्वाची टीप ज्यावेळेस आपलं बॅटर पूर्ण रेडी होतं त्यावेळेसच आपल्याला यामध्ये तेल ऍड करायचं अगोदर ऑइल ऍड करायचं नाही बॅटर छान फेटून झालं की नंतर याच्यामध्ये तीन टेबलस्पून मोठे ऑइल ऍड केलेलं आहे रिफाईंड ऑइल आहे सरसोचं तेल किंवा कुठल्याही जे तेलांना स्मेल असते असं तेल त्याच्यामध्ये अजिबात ऍड करायचं नाही जे खाण्याचं आपलं तेल असतं ते त्याच्यामध्ये ऍड करायचं तेल टाकल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक अर्धा ते एक मिनिट छान असं फेटून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे अशी कन्सिस्टन्सी असं त्याच्या लेअर्स पडल्या पाहिजे ज्यावेळेस आपण वरती घेऊ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि बॅटर कालून झालं की लेट न करता लगेच या टीनमध्ये सगळं बॅटर मी टाकून घेते अगोदरच आपण जे पातेले होते ते फ्री ठेवायला ठेवलेले होते 啊。Uh जरुरी आहे की दहा ते पंधरा मिनटं पातेले आपल्याला आतमध्ये गरम करून घ्यायचं त्याच्यानंतरच म्हणजे बॅटर कालू पर्यंत पातेले गरम होतात बॅटर कालवायच्या अगोदरच पातेले गरम करायला ठेवले की मस्त असे ते गरम होतात आणि आता छान असं सेट झालं याच्यामध्ये सॉरी छान असं सगळं बॅटर याच्यामध्ये टाकलंय छान आपल्याला टॅपटॅप म्हणजे थोडंसं आदळून घ्यायचं किचन वाट्यावर म्हणजे जेणेकरून काय होतं याच्या आतली जी हवा असते ती सगळी निघून जाते आणि केक छान इक्वल सगळ्या साईजने आपला एकसारखा होतो तर पातेलं सुद्धा गरम झालंय याच्यामध्ये केकचा टीन ठेवून दिला हवा थोडी सुद्धा गेली नाही पाहिजे कारण हवा गेली तर आपला स्पॉन्ज व्यवस्थित फुलत नाही तो जागेवर बसतो असा चपटा होतो त्याच्यामुळे एअरटाईट असंच झाकण आपल्याला ठेवायचे आणि दीड ते दोन मिनट स्टार्टिंगचे हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर एकदम मिडियम टू लो अशी फ्लेम ठेवायची तर आता हा मोठा केक आहे त्याच्यामुळे याला तीस ते पस्तीस मिनिटं लागू शकतील जर अर्धा किलोचा केक बनवायचं म्हणलं ना तर तो पंधरा मिनिटामध्ये आपला स्पॉन्ज रेडी होतो तर आता याला आपण पाहू पस्तीस मिनिटानंतर की आपला स्पॉन्ज कसा होतो तर आता दुसरा सुद्धा पातील ठेवणार आहे आणि छोटा केक इकडे लगेच रेडी करून घेणार आहे सेम ॲज इट इज त्याच पद्धतीने तर सेम ऍज इट इज त्याच पद्धतीने बॅटर कालून छोटा केक पातेल्यामध्ये मध्ये ठेवलेला आहे तर तिकडे आपले केकचे बेस तयार होत आहेत तोपर्यंत आपण ना केकची क्रीम बनवून घेऊयात तर क्रीमचे भरपूर असे ब्रँडमध्ये हे असे एक के जीचे पॅकेट मिळतात कुठलेही घेऊ शकता प्रीमियम असले तर अगदी छान चांगली गोष्ट आहे तर इथं हे क्रीमचं पॅकेट घेतलेलं आहे एकशे ऐंशी रुपये दोनशे अडीचशे अशी याची प्राइस असती एरियाच्या अकॉर्डिंग केकची जी क्रीम आहे त्याचं पॅकेट आपल्याला डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करावं लागतं तर थोडीशी पाण्यामध्ये ठेवली आहे थोड्या वेळानंतर ही लिक्विड फॉर्म मध्ये येईल ज्यावेळेस आपल्याला फेटायची क्रीम त्यावेळेस ही लिक्विड फॉर्म मध्येच पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल वगैरे पाहिजे नाही म्हणजे थोडक्यात पातळ क्रीम झालेली पाहिजे त्याकरताच मी त्याला पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि थंड राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणजे क्रीम आपल्याला एकदम चिल्ड पाहिजे हे पा इकडे पंधरा मिनटं झाले तर आपण पाहूया हा बेस झालाय की नाही मी अजून खोलून नाही बघितला तर म्हटलं तुमच्यासोबत तुमच्या समोरच खोलून पाहिजे तर पहा बरोबर अक्युरेट टायमावरती आपला केक झालेला आहे आणि साइडनी ए जे सोडल्यात याचा अर्थ आपला केक परफेक्ट झालेला आहे कारण काही वेळेस केक झालाय का नाही हे पाहायसाठी ना टूथपिक घालून चेक करायचं जर टूथपिक जर क्लीन आली तर समजायचं आपला केक झालाय आणि टूथपिकला जर थोडंसं केकचं बॅटर लागलं तर समजायचं आपला केक झालेला नाही पण हे साईडनी जे सोडल्यात त्याच्यामुळं हा केक झालाय आपली तर हे पा हा सुद्धा केक झालेला आहे हात लावताच हाताला काहीच लागत नाहीये याचा अर्थ स्पॉन्ज आपला व्यवस्थित झालाय आणि साईडनी सुद्धा केकनी एक जे सोडलेले आहेत याचा अर्थ केक आपला व्यवस्थित झालाय टूथपिक घालून टेस्ट करण्याची काहीच जरूरत नाहीये तर इथं क्रीम सुद्धा आपली छान लिक्विड फॉर्म मध्ये आलेली आहे पहा अजिबात त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे नाहीये तर आता इथं छान अशी क्रीम फेटून घ्यायची आपल्याला तर आता क्रीम फेटताना बऱ्याचशा यांचे काही काही प्रॉब्लेम असतात कुणी म्हणतात आमची क्रीम मेल्ट होती म्हणजे व्यवस्थित अशी क्रीम बनत नाही कुणी म्हणतात केक बनल्यानंतर मेल्ट होतात तर त्याचे कारण असे आहेत की क्रीम तुमची फेटताना चिल्ड नसेल आणि दुसरं एक कारण म्हणजे एकदम कडक क्रीम घ्यायची नाही म्हणजे थोडक्यात जे आईस क्रिस्टल असतात ना ते घ्यायचे नाही बनवण्याच्या अगोदर आपण डीप फ्रीजरमध्ये क्रीम स्टोअर करतो तर ती बनवण्याच्या अगोदर एक ते दोन घंटे आपण नॉर्मल जे आपलं फ्रीज असतं त्याच्यामध्ये खाली काढून ठेवली तरी चालेल किंवा एक अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये टाकली तरी चालेल जेणेकरून क्रीमसुद्धा आपली थंड राहील आणि केकसुद्धा छान बनल कारण आईस केकचं काय आहे की क्रीम व्यवस्थित बनली तरच पुढचा केकसुद्धा आपला छान होतो स्पॉन्जचं काही नाही स्पॉन्ज अगदी इझिली बनला जातो तर इथे पहा मस्त अशी आपली अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये क्रीम तयार झालेली आहे ज्यावेळेस आपण तिला असं वरती उचलतो तर त्याच्या अशा पिक्स बनल्या पाहिजेत त्यावेळेस समजायचं की आपली क्रीम छान झाली एकदम हार्ड अशी परफेक्ट क्रीम इथं झालेली आहे तर क्रीम पेटूपर्यंत केक सुद्धा आपले छान थंड झालेले आहे तर थंड झाल्याच्या नंतरच त्याला डिमोल्ड करायचा आपल्याला हे झाकून वगैरे अजिबात ठेवायचे नाही ज्यावेळेस आपण याला पूर्ण झाल्याच्या नंतर पातेल्यातनं काढतो किंवा मग फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचे नाही झाकून ठेवले तर याला वरनं पाणी सुटतं हिडनी किंवा त्या पातेल्यात सुद्धा ठेवायचे नाही पातेल्यात जरी ठेवलं तर साईडने केक कडक होतो आणि थोडासा करपल्यासारखा लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर सुद्धा चिपचिप होतं तर, चिप -चिप तर नॉर्मल आपल्याला वरती ठेवून द्यायचं लईच जर वाटत असेल उघडा आहे तर एखादी चाळणवरनं वरनं पालथी घातली किंवा पेपर ठेवला तरी चालेल पण झाकून किंवा फ्रीजमध्ये किंवा पातेल्यात तसाच सोडायचा नाही तर इथं पहा मस्त आपला स्पॉन्ज किती छान फुगलेला आहे छान अगदी परफेक्ट केक स्पॉन्ज रेडी झाला काय काहीतरी काम होत त्याच्यामुळे तुला गेट वर सोडला ना गुरु अरे बाप रे म्हणजे पाणीच पाणी झालंय आणि यांची चांगली चांगळ झाली हे बाजॉय करून दुसरे दोन कुठे गेले ग काय माहिती अरे वा हे बघ हे बघ अरे वा आज मज्जाच झाली त्यांना ते पाण्याचा हौद आम्ही बनवला होता त्याच्यात काही पवत नव्हते ते पण आता त्या पाण्यात आणि ह्या पाण्यात फरकच आज त्यांची खूपच मजा झालेली आहे सुद्धा भिजलाय पावसामध्ये आणि केस केसवा त्याचे किती छान झाले बघ ना ताई आंघोळ झाली आणि बेटा कापत नाही आता ऊन पडलंय काय नाही व्हायचं सवय असती त्यांना जंगलात राहते तेव्हा काय होतय दोघ हा तर लग्नाहून यू पर्यंत स्वातीने छान असे केकचे स्पॉन्ज बनवून ठेवले होते आल्यानंतर घरातली सगळे कामं केली आणि मस्त सगळं जेवण वगैरे संध्याकाळचं झाल्याच्या नंतर केक बनवायला घेतलेत नॉर्मल पाण्यामध्ये एक चार ते पाच चमचे साखर टाकलेली आहे थोडक्यात आपण शुगर सिरप बनवून घेत आहोत याची तर इथे आता दोन केक बनवायचे आहे एक आपला वन ट्वेंटी फाय याचा सेलिब्रेशनचा आणि एक जंगल थीमचा तर सगळ्यात अगोदरनं सगळ्या केकचे लेअर्स कट करून घेणार आहे तर दोऱ्याने लेअर्स कसे कट करायचे हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बिगनर्ससाठी ती ट्रिक छान आहे पण जर नसेल जर मग दोराने तर चाकूनी कट केले तरी चालेल तर केकचा स्पॉन छान झाला की आपल्याला मग लेअर्ससुद्धा छान कट करता येतात तर इथे तिन्ही केकच्या लेअर्स मी कट करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर पहा इथं मोठ्या केकच्या पण केल्यात जो स्क्वेअर होता त्याचा पण केला ज्या ज्या क्रीम मला पाहिजे ते ते कलर वगैरे सगळं मिक्स करून काय असेल ते अगोदरच जर आपण पायपिंग बॅग मध्ये भरून ठेवलं तर हात वगैरे भरत नाही पण संध्याकाळचे दहा आणि आता दहा वाजता आम्ही केक बनवायला घेतलाय तर लग्नावरून ताई आली आणि त्याच्यानंतर लगेच घ्यायचा होता पण ते कुठं बाहेरून जाऊन आलं की लगेच डोकं दुखतं कुठं काय आणि ध्रुवला पण मला झोपवायचं होतं मग दुपारी थोडासा एक दीड घंटा आराम गेला मग त्याच्यानंतर संध्याकाळचं रुटीन सुरू झालं मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं मग आता सगळ्यांची जेवण वगैरे झालेत आणि निवंत घेतला कारण हा केक मोठा आहे त्यामुळे आणि केक म्हटलं की ढीगर भांडे इतकी भांडी फाडतात की विचार सगळ्या अंगावरती क्रीम सगळ्यात सगळ्या दुनियात क्रीम सगळं साफ करत बसावं लागतं तर कटिंग करून घेतली छान आता हासो हो हा जो शुगर सिरप बनवला होता याने असा मस्त हा सगळा केक में सोक मी सोप करते तर प्लेनच बनवणार आहे मी कुठलाही फ्लेवर याच्यामध्ये ऍड करणार नाही चॉकलेटचा किंवा कुठला दोन्ही केक आम्ही प्लेनच बनवणार आहोत तर इथं केकची जी लेअर होती पहिली त्याला शुगर सिरपने छान असं सोक केलेलं आहे त्यानंतर क्रीमचा लेअर टाकून व्यवस्थित असं स्प्रेड करून नंतर सेकंड लेअर पुन्हा शुगर सिरप आणि पुन्हा थर्ड लेअर सोपं आहे काही नाही आणि मध्ये क्रीम आपल्याला पसरायची त्याच्यामुळे जास्त काही मधल्या लेअरच्या फिनिशिंगच्या मागं लागत नाही मी कारण पटपट बनवायचे रात्रीचा खूप लेट झालेले तर आता इथं मोठा क्रीमचा स्पॉन्ज बनवायला घेतला बेसला आपल्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची जेणेकरून आपला केक वगैरे सटकणार नाही फिक्स व्यवस्थित राहतो मोठ्या केकला सुद्धा मी शुगर सिरपने छान असं सोक करून घेतले व्यवस्थित अशी आयसिंग झाली याच्यानंतर आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची तर शुगर सिरप टाकल्याने काय होतं केक आपला व्यवस्थित असं आतपर्यंत थंड होतो आणि मेन मीन्स खायला कडक लागत नाही ज्या केकच्या साईड असतात कॉर्नर त्याच्यावरती व्यवस्थित असं शुगर सिरप आपल्याला टाकून घ्यायचं जेणेकरून त्याचा कडकपणा कमी होतो तर दोन्ही स्पॉन्ज व्यवस्थित बनवून ठेवलेले आहेत आतमध्ये क्रीम फिल करून आता ही क्रीम पहा आता केक म्हटल्यानंतर त्यामध्ये कलर आलेच तर, तर थोडासा फूड जेल कलर याच्यामध्ये ऍड केलेला आहे केक ब केकची क्रीम बनवताना कधी पण नाही जेल कलर ऍड करायचे कारण काय असतं जेल कलरने आपली क्रीम पातळ होत नाही जे लिक्विड कलर मिळतात तीस रुपये चाळीस रुपयाला किंवा मग कमी रेटवाले तर त्यांनी काय होतं की ते, ते आपण केकच्या क्रीममध्ये ऍड केले की क्रीम आपली पातळ चालते कारण ते लिक्विड कलर असतात जेल कलर थोडेसे थिक थी असतात त्याच्यामुळे आपल्या क्रीमला पाणी सुटत नाही क्रीम व्यवस्थित राहते तर आता कलर खाणं तर चांगलं नाही पण आता केक म्हटलं तर त्यामध्ये कलर आलाच आणि त्यातली तर जंगल थीमचा ता केक आहे त्यामुळं मग आता कलर टाकणं गरजेचंच आहे तर दोन्ही केकला ना ग्रीन कलरनी मस्त अशी कवरिंग करून घेतली फिनिशिंग करून घेतली आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून जाणार आहे मी सेट होण्यासाठी आणि नंतर डिझाईन बनवायला घेणार आहोत तर केकची जी, जी फिनिशिंग असती ती आपण जुने पुराणे जे एटीएम असतो त्याने सुद्धा करू शकतो किंवा मग कपड्याच्या नवीन ज्या वेळेस आपण कपडे आणतो थो, त्याला थोडेसे टॅग असतात बागावरती ते सुद्धा आपण यूज करू शकतो म्हणजे जरुरी नाही की आपल्याला हे फिनिशिंग करायला स्क्रॅपरच लागण आपण कशानेही कर फिनिशिंग करू शकतो तर खालचा आणि वरचा केक दोन्ही बनून झालेले आहेत जो छोटा केक होता तो याच्यावरती मी ट्रान्स घेतला करून घेतलेला आहे आता पहा सिंपल ग्रास नजलनी ना आपल्याला ग्रास याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे जिथं पाहिजे तिथे आपण ग्रास काढून घेऊ शकतो खरं तर ना आम्हाला ट्रेन केक बनवायचा होता जंगल थीम मध्ये ट्रेन केक पण दोन ट्रेन आणल्या दोनदा आणि तो काय ट्रॅक का, म्हणजे केकशी मॅच झाला नाही त्याच्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि अगोदर बनवलेला केक पुन्हा आम्ही बदनकट केलेला जॉईंट करून पुन्हा अशा पद्धतीने सेट केलाय म्हणजे खूप प्रॉब्लेम आला हा केक बनवताना विचार एक केला होता आणि झालं एक काहीतरी वेगळंच म्हणजे ट्रॅकच्या मध्ये मेद केक बसलाच नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सगळा आला जो ट्रॅक असतो ना तो राऊंड मध्ये ट्रॅक मिळाला ट्रेनचा तर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ना जो ट्रेन केक होता तो कसा बनवला त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करीन तुमच्याशी जो की रुद्रच्या बद्दलला आम्ही बनवला होता पण ह्यावेळेस ट्रेन त्या ता टाइपची ता मिळाली नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला पण हरकत नाही टॉपर्स लावल्याच्या नंतर अगदी छान दिसणार आहे हा केक तर फॉन्डंट लावून वगैरे बनवायचं होतं पण ख खूप उशीर झाला आता हा केक बनवता बनवता बारा वाजलेले येतं आणि मग कधी करणार सकाळी उद्या पण वेळ मिळणार नाही त्यामुळे मग आता जसं होईल तसं सिंपल पटपट पद्धतीने शेअर करायचा प्रयत्न केला तर इथं झाला आहे आपला केक बनवून आता याला असंच ठेवणार आहोत आम्ही आता दुसरा एक केक बनवायला घ्यायचा आहे जो की आहे यूट्यूब सेलिब्रेशनचा आणि एक आहे पीनटा केक जो की ध्रुवसाठी त्याच्यामध्ये सरप्राईज आहे खूप सारं तर कुठलंही सरप्राईज आपण त्या केकमध्ये हॅड करू शकतो तर कसा बनवायचा पाहूयात आपण आता तो तर चला पिनाटा सरप्राईज के केक कसं बनवायचं पाहूयात आपण अगदी कुणीही बनवायला झटकीपट ज्याला केकचं काहीही नॉलेज नाही तर सुद्धा व्यक्ती हा पिनाटा केक बनवू शकतो तर त्यासाठी इथं घेतलेला आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड एकशे वीस रुपयाला हे एक पॅकेट मिळतं कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आणि कुठेही इझिली मिळतं केकच्या शॉपमध्ये जिथं मटेरियल मिळतं तिथं पण मिळू शकतं तर तर चॉकलेट आहे ना मी छोटं छोटं कट करून घेत आहे किंवा किसून घेतलं किसनीने तरी चालेल कारण काय होतं चॉकलेट जळायला नाही पाहिजे त्यामुळे असं कट करून करून घेणं खूप महत्वाचं आहे कुणी करून डायरेक्ट अशी चाकूने मोठे मोठे तुकडे करून पण टाकतं पण त्याने काय होतं चॉकलेट आपलं जळतं जास्त जर हिट लागली तर असंच करून घ्यायचं जेणेकरून काय होतं व्यवस्थित चॉकलेट आपलं मेल्ट होतं तर इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम करून झालं की लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद केल्याच्या नंतर एका छोट्या पातेल्यामध्ये हे चॉकलेट सगळं मी टाकले आता गरम पाण्यामध्ये याला आपल्याला ठेवून द्यायचं जोपर्यंत हे मेल्ट होत नाही तोपर्यंत आणि मध्ये मध्ये आपल्याला याला हलवायचे पाणी एकदम उकळलेलं सुद्धा नाही पाहिजे पाणी जर उकळलेलं असलं तर काय होतं जास्त जर हीट लागली चॉकलेटला तर चॉकलेट आपलं परत पुन्हा जळतं आणि मग घट्ट त्याचं दगड होतं व्यवस्थित असं मेल्ट होत नाही त्याच्यामुळे एकदम जास्त पण पाणी उकळलेलं नाही पाहिजे तर इथं पहा थोडं थोडं होत आहे चॉकलेट आपलं मेल्ट आणि मदनबदन मी याला चमच्याने हलवत सुद्धा आहे तर मार्केटमध्ये ना सिलिकॉनचे मोल्ड मिळतात दीडशे दोनशे रुपयापासनं पिनाटा केक बनवण्यासाठी जसं की आता रेड कलरचं दाखवलं तसं तर इथे पहा मदन पाण्यातनं मी वर काढून सुद्धा हलवत आहे कारण जास्त हीट लागायला नको त्यामुळे चॉकलेट छान आपलं अगदी मेल्ट करून झालं चॉकलेट मेल्ट करायचीच टेक्निक आहे तर खाली आपल्याला ठेवून करायचं नाही एक वाटी ठेवायची खाली ठेवल्याने काय होतं थोडासा पिनाटा केकचा जो बॉल आहे तो दबल्यागत होतो तर मी खाली वाटी ठेवलेली आहे चॉकलेट मेल्ट झालेलं याच्यामध्ये टाकून सगळ्या साईडने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथं पुन्हा हे गरम पाण्यामध्ये मी ठेवून दिले बाहेर ठेवलं की पुन्हा याचा गोळा होतो तर हे पहा फिरवत फिरवत याला व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला चमच्याने पांगवलं तरी चालेल एकसारखं लागलं पाहिजे फक्त छान असं सगळीकडे चॉकलेट व्यवस्थित असं था स्प्रेड झाले आता याला एक दहा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे घट्ट होण्यासाठी तर इथं दहा मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय का की पहा छान असं चॉकलेट आपलं सेट झाले पुन्हा एक लेअर याच्यावरती टाकून घ्यायचा तोपर्यंत मी हे कोमट पाण्यामध्येच ठेवलं होतं बाहेर ठेवलं असतं तर त्याचा दगड झाला असता थंडीमध्ये तर खूप पटकन असा दगड होतं गरम पाणी समोर घेऊन बसावं लागतं पुन्हा हे चॉकलेट सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित आता मी याला चमच्याने पांगवणार आहे जितकं होईल तितकं हाताने आणि नंतर चमच्याने पांगवणार आहे आता मी हा बॉल आहे ना हातामध्ये घेतलाय कारण काय आहे आता हा कुठलाही दबणार नाही हातात जरी घेतला तरी चालेल अगोदर घेतला नव्हता तुम्ही नोटीस केला असेल आता चॉकलेट सेट झाले एकदम हार्ड आहे तो त्याच्यामुळे हातात घेऊन जरी चॉकलेट पांगवलं तरी चालेल किनारी ज्या आहेत त्याच्यावरती व्यवस्थित पांगून घ्यायचं जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपण याला बाहेर काढू डिमोल्ड करू त्यावेळेस तो तुटणार नाही त्याच्यामुळे किनारी वनवर किन, किनारींवर जास्त चॉकलेट व्यवस्थित असं आपल्याला स्प्रेड करायचे पुन्हा याला मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर इथे पहा दहा मिनटं झालेले आहेत आणि छान असं अलग आहे ना मी आता डिमोल्ड करून घेत आहे प जो पिनाटा केक आहे अगोदर सगळ्या एजेस आपल्याला लूज करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं तर पहा इथं मस्त आपला एक साईड छान निघलेली आहे कुठेही तुटलेलं वगैरे नाही क्रॅक झालेलं नाही तर दुसरा बनवून घेऊपर्यंत पुन्हा याला फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा मग आता डायरेक्ट याच्यावरती ठेवूनच सेट करूनच मी फ्रीजमध्ये ठेवते खाली चिकटून राहण्यासाठी ना याच्यावरती थोडंसं चॉकलेट आहे आणि केक यावरती ठेवून दिला अशा पद्धतीने याला आता मी फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत आपण दुसरा बनवूयात तर याच्यामध्ये सरप्राईज आपण कुठलंही हायड करू शकतो जितकं बसेल तितकं तर मी आता भरपूर असे चॉकलेट्स ध्रुवासाठी याच्यात हायड केलेले आहेत आपण ज्वेलरीचा छोटासा बॉक्स वगैरे म्हणजे याच्यामध्ये जे इझिली बसेल ते काहीही आपण याच्यामध्ये सरप्राईज हाईड करू शकतो आणि भरपूर फ्लेवरमध्ये हे केक बनतात आता हा चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेटमध्ये बनतो पुन्हा पायनॅपलमध्ये बनतो मँगोमध्ये बनतो व्हाईट चॉकलेटमध्ये बनतो तर आता मुलांना चॉकलेटच आवडतं त्याच्यामुळे त्याच फ्लेवरमध्ये इथं आम्ही बनवलाय तर दुसरा सुद्धा इथं रेडी करून घेतलाय तशाच पद्धतीने आणि दुसरा सुद्धा त्याच पद्धतीने रेडी केल्याच्या नंतर इथं पाहू शकता जो आपण पहिला बनवला हो होता बॉल अर्धा त्याच्यावरती मी हा ठेवून दिलेला आहे आणि जिथून आपण जॉईंट केला तिथं आपल्याला सॅटिन रिबिनच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं तर जे चॉकलेट आहे ते मी साईड साईडनी पाहा ते चिटकण्यासाठी ना अगोदर लावून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा बॉल याच्यावरती ठेवायचा अगोदर मी फक्त ठेवून पाहिला की कुठं गॅप वगैरे दिसतोय का गॅप जर दिसला तर थोडंसं चॉकलेट त्या ठिकाणी जास्त लावायचं तर इथं छान दोन्ही बॉल एकमेकांवर चिकटले तर अर्धे अर्धे बॉल छान असा मस्त आपला पिनाटा केक रेडी झालाय आता साईडला पुन्हा मी बोटाच्या सहाय्याने चॉकलेट लावून याला म्हणजे थोडक्यात लिपूनच घ्यायचं आणि जी हवी ती रिबीन आपण यावरती लावू शकतो रेड कलरची सॅटिन रिबीन आता नव्हती त्याच्यामुळे मी ही गोल्डन लावलेली आहे कट करून घेत आहे त्यानंतर थोडंसं डेकोरेट करण्यासाठी एक फूल बनवून या त्यावर याच्यावरती चिकटून घ्यायचं केक बनवायला घेतलं की माशा खूप येतात ती एक चिडचिड होते एक तर पसारा वेगळा आणि माशांचं एक पाहून आणखी डोकं फिरतं तरी अशा पद्धतीने पहा स्टॅपलर लावून मी हे फुल बनवून घेत आहे रेड कलरचं शक्यतो खूप छान दिसतं सॅटिन जर असली तर पण ती आता संपली होती मग नाईलाजाने ही घेतली आम्ही आणि चॉकलेटच्या सहाय्याने पहा इथं हे चिकटून घेतलेलं आहे त्यानंतर या याच्यावरती आपल्याला जसं डेकोरेट करायचं तसं आपण डेकोरेट करू शकतो चॉकलेटच आपल्याला चिटकवायला मदत करतं तरी काही बॉल लावून याला डेकोरेट करत आहे त्यानंतर ना इथं पहा इडेबल असे बटरफ्लाय मिळतात इडेबल म्हणजे याला आपण खाऊ शकतो हे वेफर्सचे असतात चिप्सचे ते सुद्धा मी चिकटून घेत आहे वरती तर इथे पहा मस्त असा सरप्राईज पेनाटा केक आपला रेडी झालेला आहे ज्यावेळेस ध्रुव्याला फोडन त्यावेळेस आपण त्याचं रिॲक्शन पाहूयात तर आता यूट्यूबचा आपल्याला सेलिब्रेशनचा केक बनवायचा आहे तर तो आता हे केक बनवता बनवता आम्हाला खूप लेट नाईट झालं तर तो, तो आता म्हटलं सिम्पलच बनवूयात जेल घेतलेला आहे न्यूट्रल जेल आणि त्यामध्ये रेड कलर टाकलेला आहे कारण आपल्याला युट्यूबचं जे चिन्ह असतं त्या थीममध्ये केक बनवायचा आहे त्याच्यासाठी रेड कलर आपल्याला हवाच तर जेल सगळं पायपिंग बॅगमध्ये आहे त्याच्यानंतर मग हा पहा सिम्पल पद्धतीने असा आयसिंग करून घेतला आहे कारण वेळच नव्हता आणि मग त्याच्यावरती सगळं जेल टाकून याला रेड कलरनी ह्या जेलनी सगळं व्यवस्थित असं कवर करून घेते तर केकबद्दल काही शंका असतील तर ते ज्यावेळेस आपण सिरीज चालू करणार आहोत त्यावेळेस तर तुमच्या क्लिअर होतीलच तर हा तर सिंपल केक होता पटकन पटकनही याला काही बनवायला जास्त वेळ लागला नाही आम्हाला करण्याच्या मध्ये काही एक्स्ट्रा काही डिझाईन नव्हत्या तर इथं पहा दोन्ही केक रेडी झालेल्या आहेत ध्रुवाचा सुद्धा जंगल थीमचा केक सुद्धा रेडी झालाय फ्रीजमध्ये ठेवला तर इथं माशांना पाहून प्लीज इरिटेट होऊ नका कारण आम्ही केक बनवता बनवता खूप इरिटेट झालो इथे माशांना पाहून पण आता करणार काय गोड काही बनवायला घेतलं की त्या येतातच किती आपण काही म्हणलं तरी तर चला भेटूयात उद्याच्या आपल्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो